नमस्कार मंडळी, मी रीना तुमचं स्वागत करते आपल्या चॅनल अर्थातच माझं जगमध्ये। तर आजचा विषय आहे स्पेशली प्री प्रायमरी मुलांसाठी। शाळा नुकतीच सुरू झालेली आहे, अगदी या आठवड्यात कोणी 2 दिवस गेलं, कोणी 3 दिवस गेलं, जस्ट आत्ता शाळा सुरू झालेल्या आहेत। तर तुम्ही पॅरेंटिंग टिप्स समजू शकतात या व्हिडिओमध्ये। तर चला आपला आजचा जो विषय आहे प्री प्रायमरी मुलांसाठी तो सुरुवात करूया। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप कामाच्या टिप्स तुम्हाला मिळतील। तर पॅरेंटिंग टिप्स फॉर प्री प्रायमरी किड्स विषय तर सुरू करूया। कसं असताना मी सकाळी उठल्यापासून सुरुवात करणार आहे, कारण की शाळा नॉर्मली सकाळी लवकर असतात, कुणाच्या 8 वाजता असतात, कुणाच्या 9 वाजता असतात, पण नॉर्मली टायमिंग हाच असतो। 11-12 वाजता खूप क्वचित प्री प्रायमरी मुलांच्या असतात, कारण की दुपारची वेळ ही झोपण्याची असते आणि त्यांना सवय असते दुपारी झोपण्याची, म्हणून मुद्दा हा सकाळचा टाईम ठेवला असतो। तर मी माझ्या मुलांचा अनुभव सांगते। माझ्या मुलांची शाळा असते 8 वाजता, तर साहजिक मला कमीत कमी 7 वाजता त्यांना उठवायचं, कारण की मला अर्ध्या तासात, 7 ला उठवलं तरी अर्धा तास, माझी शाळा अगदी जवळ आहे, म्हणजे 3 ते 4 मिनटं हाडले लागतात घरून निघालो गाडीवर बसलो की सोडायला। म्हणून तर तुम्ही तो पहिले टाईम कन्सिडर करा की किती वेळ लागणार असेल। जर अर्धा तास फक्त जाण्यासाठी लागतो तर मुलाला तुम्हाला 1 तासापूर्वी उठवायचं आहे, म्हणजे अर्धा तास रेडी व्हायला। त्यात पण आमचं झटपट होतं, माझ्या मुलाला खरं तर खूप लवकर उठण्याची सवय नाही आहे, पण हा विषय लक्षात घ्या। मला म्हणायचं काय आहे, उठल्यापासून सुरुवात करते मुद्दाम, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मुलं जेव्हा सकाळी उठतात ना, उठल्याबरोबर त्यांना आंघोळीला डायरेक्ट नेऊ नका। मी खूपशा पॅरेंट्सला ऐकते हे की आम्ही मुलांना उठवतो आणि डायरेक्ट आंघोळीला नेतो। कृपया करून तसं करू नका, मुलांना उठवा, सांगा की अरे तुला शाळेत जायचं आहे, त्यांचं माइंड प्रिपेअर करा शाळेत जाण्यासाठी। मी माझ्या मुलाला असंच करत असते। माझी मुलगी 7 वर्षाची आहे, ती ग्रेड 2 आहे, ती लगेच उठते। तिला म्हटलं क्रिशा स्कूल टाईम झाला आहे, ती विचारते पहिला प्रश्न की टाईम किती झाला आहे, किती वाजलेत मम्मा। मग मी म्हणते की बेटा आता 7 वाजले, तुला उठायचं आहे। तर तिला हाफ ॲन आवर सफिशंट आहे, ब्रश स्वतःहून करते, आंघोळ स्वतःहून करते, युनिफॉर्म मी तिला हेल्प करते, कारण की माझं काम उरकलेलं असतं तोपर्यंत। मग मी तिला ब्रेकफास्टला बसवते आणि तसंच मी तिच्या पोनीज पण घालते ती ब्रेकफास्ट करत असताना, म्हणजे मी तिला वेळ पूर्णपणे देते। ब्रेकफास्ट झाल्यानंतर ती दूधही पिते, दूध बिस्किट खाते, तिचे शूज घालते, टिफिन आणि वॉटर बॉटल टेबलवर रेडी असतं, ती सगळं ठेवते, बुक्स तिच्या ती स्वतःहून ठेवते। मुलीचं मला फारसं टेन्शन नाही, पण मला मुलाचं टेन्शन असतं। तर मुलाला माझे मिस्टर उठवतात, त्याला पहिले तर मी आवाज देते की उठा, सगळ्यांना आवाज देते उठा, तोपर्यंत माझं स्वयंपाकाचं अर्ध काम झालेलं असतं, जे मला त्यांना डब्याला द्यायचं आहे, कारण की डब्याला मला ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही द्यायचं असतं। मग मी 7 वाजता उठवते, क्रिशा उठते 7 सांगितल्यानंतर, ती रेडी व्हायला लागते। मग क्रियांश 7:15 उठतो, म्हणजे त्याला 7 पासून उठवते, माइंड प्रिपेअर करतो, क्रियांश उठ जायचं तो उठतो, पण तो म्हणतो आय डोंट वॉन्ट टू गेट फ्रेश। मग मी त्याला हो म्हणतो, त्याचा मूड खराब नाही करत, ओके नको करू, ओके नो प्रॉब्लेम, तू ब्रश कर, एवढं सांगते मी त्याला। मग त्याला वाटतं की ब्रश करून झालं का, मग तो ब्रश करतो। ब्रश झाल्याबरोबर त्याला म्हणते ओनली 2 मिनिट्स लागतील, आपण आंघोळ करून घेऊया। तर थोडासा तो नाही म्हणतो, पण तो करतो। तर मला, मी मुद्दा नाही सांगते, कारण की कसं आहे ना, त्यांचं तुम्ही माइंड प्रिपेअर करायला सुरुवात करा की नाही आपल्याला उठायचं आहे, आपल्याला जायचं आहे, त्याच्यासाठी ब्रश करावं लागेल, वॉशरूमला जावं लागेल, आंघोळ करावी लागेल, आणि अगदी हे 10 मिनिटाचा कार्यक्रम असतो, कारण की तो 5 वर्षाचा आहे, त्याला 10 मिनिटात हे सगळं होतं। पटकन ब्रश करतो, तो कामाला लागला त्याच्या ब्रश करायला की पटकन करतो, नाही म्हणतो, पण तो लागला की पटकन करतो। त्याची आंघोळ माझे मिस्टर घालतात, आंघोळ करून येतो, तोपर्यंत क्रिशा ब्रेकफास्टला बसलेली असते। मग मी त्याला फटाफट युनिफॉर्म घालते, त्याचा टिफिन रेडी असतो, क्रिशाचा टिफिन रेडी असतो। तर क्रियांशला मग मी पटकन रेडी करते, 2 मिनिटात युनिफॉर्म घालून होतो, पॅन्ट वरती टॉप आहे आणि बेल्ट आहे, त्याला वरचा शर्ट पॅन्ट आणि बेल्ट, आणि सध्या रेनी सीझन आहे म्हणून ब्लॅक सँडल्स आहेत, तर ते एक काम वाचतं माझं। तो प्री प्रायमरीला असल्यामुळे त्याला टाय नाही आहे, तर तेही कमी होतं।
तो जसाच रेडी झाला त्याला फोन देते, कारण की साहजिक आहे त्या हॅबिच्युअल आहे तो त्या गोष्टींना, त्याच्या सवयी मी एकदम मोडू नाही शकत. तर मग मी काय करते, त्याला फोन देते, कारण की तो फोनमध्ये बघताना पटकन खाऊन घेतो. मग मी त्याला पटकन ब्रेकफास्ट भरवते, आणि तो 7:30 फुल्ली रेडी असतो. जरी तो 7 मी उठवते ना, 7:30 फुल्ली रेडी असतो. मग मी त्याला ब्रेकफास्ट करवते, ब्रेकफास्ट करून तो दूध पितो, मग त्याला सॅन्डल्स घालून देते. त्याला जरी तो 5 आहे, तो स्वतःहून काही करत नाही. माझी मुलगी सगळं स्वतःहून करते लहानपणापासून, माझा मुलगा काहीच करत नाही. बिकॉज आम्ही खूप प्रयत्न करत असतो, आमचे प्रयत्न चालू आहेत त्याला सगळं स्वतःहून करून देण्याचे, पण त्याला अशा वेळी फोर्स नाही करू शकत की तू स्वतःहून घ्याल, कारण की वेळ नसतो आपल्याकडे. आपल्याला पूर्ण कामं वेळेत करायची असतात. तर त्याचं त्याला तो जोपर्यंत दूध पितो तोपर्यंत मी त्याच्या बॅगमध्ये वॉटर बॉटल, बुक्स, टिफिन हे ठेवते. तो रेडी असतो, माझे मिस्टर तेवढ्या वेळात रेडी व्हायला जातात. मग मी दोघांच्या बॅग्स रेडी झाल्या, दोघा शूज घालून रेडी असतात, मिस्टर जातात त्यांना सोडायला. तर हा माझा फक्त सकाळचा दिनक्रम आहे, आणि हे मी माझं नाही तर यातनं तुम्ही काहीतरी शिकावं असं माझं म्हणणं आहे, की सकाळी उठल्या उठल्या फोर्स करू नका, डायरेक्ट आंघोळीला नका नेऊ ना, काय गरज आहे. त्यांना थोडंसं माइंडसेट करा ना. आता त्याला क्रियांशला जाऊन 8 पूर्ण झालेले आहेत, त्याला सांगितलं स्कूल आहे, तो स्कूलला जायचं नाही असं नाही म्हणत. तो म्हणतो मला आंघोळ नाही करायची, मला कंटाळा येतो. पण त्याला हो हो म्हणतो, आंघोळ घालतो, तो काहीच नाही करत. थोडा किरकिर तर करेलच, 5 आहे, त्यात 7 त्याला उठावं लागतं, त्याला सवय नाही आहे. जो मुलगा 10 उठतो त्याला 7 उठायची सवय नाही आहे. आणि आम्ही ह्या सवयी पण लावण्याचा खूप प्रयत्न केला लवकर उठण्याचा, पण एखाद्याची ती टेंडन्सी असते. पण त्याला माहिती आहे की मला हे करायचं आहे तर तो करतो. तर मला याच्यातनं तेच सांगायचं आहे की तुम्ही फक्त त्यांचं टाईम सेट करा, आपलं मॅनेजमेंट प्रॉपर करा, मुलांचं मॅनेजमेंट प्रॉपर. एखादा मुलगा फारच रडतो आहे, होईल ना, थोडं धीर धरा. तुम्हाला 1 धीर धरावं लागेल. तुम्हाला हे टीचर्स पण सांगत असतील की 1 आपको रुकना पडेगा,